Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our unit number 4, that is flow measurements, and up to venturimeter we have finished in last video. Now we will continue with next point, that is flow nozzle. Okay, तर आता आपण व्हेरिएबल हेड फ्लो मीटर्स बघत होतो लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण वेंचुरी ट्यूब बघितलं, ओरिफिस प्लेट बघितलं. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट जी फ्लो मीटर्स आहेत ती बघणार. सो वी स्टार्ट विथ फ्लो नोझल. आता नोझल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नोझल कसं असतं, त्याचं ग्रॅज्युअल कॉन्ट्रॅक्शन असतं टू दी थ्रोट, म्हणजे एक साईडला ते निमुळत होत येतं. ओके, तर हे नोझल यूज करूनसुद्धा आपण फ्लो मेजर करू शकतो. कॉम्प्रोमाइज बिटवीन ओरिफिस प्लेट अँड वेंचुरी ट्यूब इज अ फ्लो नोझल. द फ्लो नोझल कन्सिस्ट ऑफ स्मूथ ग्रॅज्युअल कॉन्ट्रॅक्शन टू थ्रोट फॉलोड बाय अ फ्री अनकंट्रोल्ड एक्सपान्शन बॅक टू ओरिजिनल पाईप फ्लो एरिया. द फ्लो नोझल कन्सिस्ट ऑफ कॉन्वर्जन इन लेंट अँड सिलेंड्रिकल थ्रोट ॲज शोन इन फिगर. ओके, तर आपला हा पाईप डायमीटर आहे, ज्याच्यामध्ये आपला हा नोझल, ओके, स्मॉल डी, तो कॉन्ट्रॅक्ट होत आलेला आहे. एक साईडला तो स्मॉल होत आलेला आहे, म्हणजे तुमचा फ्लो आला तर तो काय होईल, इथं रेस्ट्रिक्ट होणार आहे आणि परत इथं प्रेशर ड्रॉप होऊन इथं व्हेलॉसिटी इन्क्रीज होऊन तो फ्लो पुढे जाणार आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये हा डी कन्सिडर करतात, लार्जर डायमीटर आणि स्मॉल डी म्हणजे तुमचा हा नोझलचा जो स्मॉल एरिया आहे तो स्मॉल डी. दोन्ही साईडला टॅप दिलेले आहेत, अपस्ट्रीम टॅप आणि डाउनस्ट्रीम टॅप. तर फ्लो नोझल थ्रू सुद्धा आपण हा फ्लो मेजर करू शकतो, प्रेशर डिफरन्स मेजर करून. ओके, दोन्ही साईडला प्रेशर डिफरन्स जो असतो फ्रॉम इनलेट आणि आउटलेट, तर हा प्रेशर डिफरन्स मेजर करून फ्लो मेजर केला जातो प्रेशर डिफरन्सवरनं. तर फ्लो नोझलचे ॲडव्हान्टेज आहेत, एक म्हणजे तो सिम्पल आहे किंवा चीपर आहे, त्याची कॉस्ट कमी आहे. ॲडव्हान्टेजेस, चीपर दॅन स्टँडर्ड वेंचुरीमीटर अँड कॅन बी इन्स्टॉल्ड विदाउट मच डिफिकल्टी इन एक्झिस्टिंग मेन पाईप. ओके, देन सेकंड ॲडव्हान्टेज, कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज इज हाय ॲज कम्पेअर टू ओरिफिस. परमनंट प्रेशर लॉस इज लेस, प्रेशर लॉस इज लेस आहे. इट हॅज हाय फ्लो व्हेलॉसिटी. ओके, इथं काय आहे, व्हेलॉसिटी हायर आहे. दे यूज फॉर हाय प्रेशर अँड स्टीम. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस. जसं की ॲडव्हान्टेज आहेत, त्यानंतर डिसॲडव्हान्टेज देखील आहेत. जसं की कम्पेअर टू ओरिफिस मीटर, इट इज एक्सपेन्सिव अँड ऑल्सो डिफिकल्ट टू इन्स्टॉल. ओके, तर ओरिफिस बरोबर जर कम्पेअर करायचं झालं तर ओरिफिसपेक्षा हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे नोझल, आणि इन्स्टॉलेशनमध्ये सुद्धा ते थोडंसं डिफिकल्ट आहे. प्रॉपर इन्स्टॉलेशन व्हावं लागतं. ओरिफिस कसं आहे, सिम्पल इन कन्स्ट्रक्शन आणि ते इझी टू इन्स्टॉल आहे. दे आर लिमिटेड टू मॉडरेट पाईप सायजेस, नॉट अवेलेबल अबाव 120 सेंटीमीटर्स. ओके, तर आणखी एक महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज, तर हे कसं आहे, लिमिटेड पाईपसाठीच आपण यूज करू शकतो. ओके, 120 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर असेल तिथं साईज, तर तिथं आपण हे यूज करू शकत नाही. त्यामुळं हे लिमिटेड आहे, म्हणजे जे स्मॉल साईज पाईप आहेत तिथंच आपण हे नोझल यूज करू शकतो. ओके, कॉस्ट मोअर ॲज कम्पेअर टू ओरिफिस मीटर. ओके, परत आपण ओरिफिस मीटर बरोबर जर कम्पेअर केलं नोझल, तर ओरिफिस प्लेटपेक्षा ही जी नोझलची कॉस्ट कशी जास्त आहे. आणि जे ॲप्लिकेशन्स बघा, दे आर स्पेशली यूज फॉर स्टीम फ्लो मेजरमेंट. ओके, जिथं स्टीम मेजर करायचे आहे, जिथं वॉटर थ्रू जी स्टीम तयार होते, तर स्टीम फ्लो जो आहे त्या मेजरमेंटसाठी स्पेशली नोझल यूज करतात. ओके, सो दिस इज अबाउट फ्लो नोझल. त्यानंतर सेगमेंटल वेज बघूया. आणखी एक डिवाईस सेम आहे, हे पण कसं आहे, तुमचं रेस्ट्रिक्टेड टाईप आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार, फ्लो रेस्ट्रिक्ट करणार. ओके, इथं आपल्याला दिसेल, हा बघा फ्लो इन आहे, मेजर डायमीटर आहे. त्यानंतर वेज म्हणजे काय केलेलं आहे, इथं तो फ्लो आपण थोडासा इथं रेस्ट्रिक्ट केलेला आहे, म्हणजे इथं वेज प्रोव्हाइड केलेला आहे पाईपमध्येच. काय केलेलं आहे, आपण वेज प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याच्या थ्रू फ्लो जो येणार आहे तो इथे रेस्ट्रिक्ट होईल. परत इथं प्रेशर डिफरन्स तयार होईल, इथं प्रेशर डिक्रीज होईल, इथं ते सॉरी इथं प्रेशर इन्क्रीज होईल. प्रेशर डिफरन्स जो आहे, म्हणजेच तुमचं इथं फ्लो प्रेशर डिक्रीज होईल, त्यानंतर इथं व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल, परत इथं तुमचं प्रेशर इन्क्रीज होणार आहे.
त्यामुळं हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा कसा केला आपण इथं मेजर करणार आहे फ्रॉम बोथ साईड वेजच्या, आणि ह्या प्रेशर डिफरन्सवरूनच आपण काय करणार फ्लो मेजर करणार. ओके, तर सिम्पल वेज इथं रेस्ट्रिक्ट कसा केलेला आहे, ओरिफिस प्लेटमध्ये आपण प्लेट्स इन्सर्ट केल्या, त्यानंतर वेंचुरोमीटरमध्ये परत त्याचं जो कॉन्वर्जंट आणि थ्रोट आणि डायव्हर्जंट ज्यामध्ये थ्रोटमध्ये तो फ्लो रिस्ट्रिक्ट झाला, त्यानंतर नोझलमध्ये देखील थ्रोटमध्ये तो फ्लो रिस्ट्रिक्ट झाला. तर इथं काय केलेलं आहे, वेज प्रोव्हाइड केलेलं आहे फ्लो रिस्ट्रिक्ट करण्यासाठी. ओके, इतकाच डिफरन्स आहे. द सेगमेंटल वेज इज अ व्हेरिएशन ऑफ सेगमेंटल ओरिफिस. कमर्शियल युनिट्स आर अवेलेबल माउंटेड इन ट्यूब और पाइप. द बेसिक सिस्टम कन्सिस्ट ऑफ अ ट्यूब और पाइप सिलेंड्रिकल प्रेशर वेसल इन टू कंस्ट्रक्शन वेज. ओके, इथं जे असते आपल्याला दिसते त्याला म्हणतात वेज. इज फॅब्रिकेटेड देअर बाय लिव्हिंग अँड ओपन सेगमेंट ऑफ अ नोन हाईट. द डिफरन्शियल प्रेशर ड्रॉप अक्रॉस द वेज. ओके, इथं प्रेशर काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे, परत ते पुढं जाऊन वेलॉसिटी इन्क्रीज होऊन परत ते नॉर्मल प्रेशर येईल. सो हा जो काय प्रेशर डिफरन्स आहे अक्रॉस द वेज हा मेजर करतात, त्याच्यावरनं काय करतात, फ्लो मेजर करतात. तर सिम्पल वेज रेस्ट्रिक्टेड टाईप फ्लो मीटर, त्यानंतर पिटॉट ट्यूब. पिटॉट ट्यूबबद्दल आपल्याला माहिती असेल, पिटॉट ट्यूब काय, ही राईट अँगल ग्लास ट्यूब आहे जी फक्त फ्लोमध्ये काय करतात, इन्सर्ट करतात. ओके, हा फ्लो आहे. ओके, आणि ही आपली पिटॉट ट्यूब, ग्लास ट्यूब इन्सर्ट केलेली राईट अँगल. राईट अँगल ग्लास ट्यूब प्लेस्ड इन द पाईप सच दॅट वन एंड ऑफ ट्यूब फेसेस द फ्लो व्हाईल अदर एंड इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. ओके, हा फ्लो एक एंड फ्लोमध्ये आहे, पूर्ण फ्लो इथे या पाईपमध्ये येईल, आणि दुसरे एंड कसा ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. अदर हॉलो ट्यूब इज माउंटेड ऑन द वॉल ऑफ द पाईप. ओके, विच मेजर द स्टॅटिक प्रेशर ॲट द पाईप वॉल. दीज टू ट्यूब सेन्सेस द प्रेशर ॲट डिफरंट प्लेसेस विद इन द पाईप. ओके, आणखी एक स्टॅटिक प्रेशर मेजर करण्यासाठी इथे ट्यूब परत माउंट केलेले आहे. ओके, हॉलो ट्यूब इज माउंटेड ऑन द वॉल ऑफ द पाईप. अदर हॉलो ट्यूब इज माउंटेड ऑन द वॉल ऑफ द पाईप. ओके, जो फ्लो आहे, ओके, ज्याच्यामधलं प्रेशर डिफरन्स आता जे मेजर करण्यासाठी दोन्हीचा जो दोन्हीकडे जे प्रेशर आहे ते मेजर करून त्याच्या प्रेशर डिफरन्स होणं इथं काय केलं, फ्लो मेजर केलेला आहे. सिम्पल पिटॉट ट्यूब विच मेजर्स ओनली स्टॅटिक प्रेशर ॲट द पाईप वॉल. दिस ट्यूब सेन्सेस प्रेशर ॲट डिफरंट प्लेसेस विद इन ट्यूब. ओके, म्हणजे इथं प्रेशर बिफोर पिटॉट ट्यूब, आणखी पिटॉट ट्यूब नंतर प्रेशर हे मेजर करून काय केलं जातं, इथं फ्लो मेजर केला जातो. ओके, हाईट दोन्हीचे मेजर केली जाते. द ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ द ट्यूब इज दॅट वेन द फ्लुइड स्ट्रीम कम्स इन फ्रंट ऑफ द ट्यूब ऑफ द माउथ इन द पाईप, द फ्लुइड विच इज इन कॉन्ट्रॅक्ट ऑफ द ट्यूब ओपनिंग कम टू रेस्ट, रिड्यूसिंग कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीजिंग प्रेशर इन साईड द ट्यूब. ओके, म्हणजेच काय, जो फ्लो आहे, जी कायनेटिक एनर्जी आहे फ्लोची, काय होते, पूर्ण इथं आपला राईट अँगल ट्यूब असल्यामुळं कसं होतं, इथं तुमचं फ्लो आहे तो कसा होतो, इट विल बी ट्राय टू बी रेज इन द पिटॉट ट्यूब. ओके, म्हणजे तिथं काय झालं, तुमचं कायनेटिक एनर्जी जी आहे, रिड्यूसिंग कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीजिंग प्रेशर इन साईड द ट्यूब. ओके, जो फ्लो आहे तो राईट अँगल ट्यूबमध्ये तिथं काय झाला, तो रेस्ट्रिक्ट झाला, आणि जो कायनेटिक एनर्जी फ्लोची होती तिथं रिड्यूस होऊन काय आलं, प्रेशर इन्क्रीज झालं ट्यूबमध्ये. द पॉईंट ॲट द ट्यूब ओपनिंग वेअर द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड बिकम्स झिरो इज कॉल्ड स्टॅग्नेशन पॉईंट. द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड फ्लोईंग थ्रू द पाईप इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू सी अंडर रूट 2gh, वेअर एच इज प्रेशर डिफरन्शियल प्रेशर, जी इज ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड सी इज अ पिटॉट ट्यूब कोइफिशियंट. ओके, म्हणजे जर व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड आपण एक्सप्रेस करायची झाली तर ती कशी करता येईल, व्ही इज इक्वल टू सी अंडर रूट 2gh. ओके, एच म्हणजे काय, तुमचं डिफरन्शियल प्रेशर आहे, त्यानंतर जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, आणि एच सॉरी सी हा पिटॉट ट्यूब कोइफिशियंट आहे. ओके, सो दिस इज पिटॉट ट्यूब. आणि फायनली जे रेस्ट्रिक्टेड टाईप फ्लोमीटर आहे ते म्हणजे डॉल फ्लो ट्यूब. ओके, तर हा वेंचुरीचा एक मॉडिफाईड फॉर्म म्हणता येईल.
सेम परत रेस्ट्रिक्टिव टाइप आहे. ओके आता आपल्याला इथे दिसते डॉल फ्लो फ्लो ट्यूब ज्याच्यामध्ये बघा परत फ्लो आहे. आता वेंचुरी ट्यूब सारखाच आहे. परत तुमचा हा काय कॉन्वर्जन सेक्शन आहे, त्यानंतर थ्रोटचा भाग येईल आणि परत हे डायव्हर्जन सेक्शन आहे. सेम वेंचुरी ट्यूब आहे, फक्त हा मॉडिफाईड फॉर्म आहे. डॉल ट्यूब इज अ मॉडिफाईड फॉर्म ऑफ वेंचुरी मीटर विच कॅन बी प्लेस्ड मिडवे बिटवीन वेंचुरी मीटर अँड ओरिफिस प्लेट. इट इज युजली यूज इन लार्ज फ्लो रेट ॲप्लिकेशन्स. द डॉल ट्यूब कन्सिस्ट ऑफ टू कोनिकल रिड्युसर्स इन्सर्टेड इन टू फ्लूड कॅरिंग पाईप. द टू कोनिकल्स आर सेपरेटेड बाय अ स्लॉट ऑर गॅप बिटवीन टू कोन्स. द थ्रोट इज फॉर्म्ड बाय अ स्लिट लोकेटेड बिटवीन द इनलेट अँड आउटलेट कोन्स. ओके आपल्याला इथे दिसते फ्लो स्ट्रीम आहे, त्यानंतर आपल्याला इथं परत एक सेक्शन दिसतो आहे, त्यानंतर परत थ्रोटचा भाग येईल आणि परत आपला आणखी एक कोनिकल सेक्शन ज्याच्यामध्ये हाय प्रेशर आणि लो प्रेशरसाठी इथे दोन परत पोर्ट आहेत ज्याच्या थ्रू आपण ते प्रेशर डिफरन्स मेजर करणार. द लोअर प्रेशर इज मेजर्ड ॲट सर्क्युलर स्लिट एरिया. ओके हा अँड द हायर प्रेशर इज मेजर्ड अपस्ट्रीम. सॉरी आपण हायर प्रेशर इथं मेजर करणार अपस्ट्रीममध्ये आणि लोअर प्रेशर जे आहे ते आपण इथं मेजर करणार सर्क्युलर एरिया हा थ्रोट सेक्शनमध्ये. द लोअर प्रेशर इज मेजर्ड ॲट सर्क्युलर स्लिट एरिया अँड हायर प्रेशर इज मेजर्ड ॲट अपस्ट्रीम एज. ओके इथं हायर प्रेशर लोअर प्रेशर इथं असणार आहे. हायर प्रेशर इज मेजर्ड अपस्ट्रीम एट अपस्ट्रीम एज ॲट द इनलेट. द डिफरन्शियल प्रेशर प्रोड्यूस्ड बाय द डॉल ट्यूब इज मच हायर दॅन वेंचुरी मीटर. द फ्लो रेट इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू के अंडर रूट पी वन मायनस पी टू, व्हेअर व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूमेट्रिक फ्लो रेट. देन पी वन मायनस पी टू इज द प्रेशर डिफरन्स बिटवीन अपस्ट्रीम प्रेशर अँड डाऊनस्ट्रीम. इथून हा अपस्ट्रीम प्रेशर अँड डाऊनस्ट्रीम प्रेशर याच्यातलंच प्रेशर डिफरन्स म्हणजे पी वन मायनस पी टू अँड के इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके सो दीज आर सम रेस्ट्रिक्टेड टाईप फ्लो मीटर्स ऑर व्हेरिएबल हेड फ्लो मीटर्स. ओके सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू.